मराठा आरक्षणाबाबत कोर्टात दाखल झालेली याचिका ही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय. आम्ही आधीच कॅव्हेट दाखल केलं असून कोर्टाला आमचं म्हणणं ऐकावं लागेलच असंही ते म्हणालेत. कोणीतरी एका व्यक्तीने प्रसिद्धीसाठी मराठा आरक्षणला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दिली. मराठा आरक्षणची पूर्ण प्रक्रिया ही पूर्णतः कम्प्लीट झालेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की यांची याचिका टिकेल. कदाचित ते पहिल्या तारखेलाच खारिज होऊ शकते तेव्हा मला विश्वास आहे. मराठा समाजाच्या वतीने माननीय मुंबई उच्च न्यायालय इथे कॅव्हेट दाखल करण्यात आलं, माननीय औरंगाबाद न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं आहे आणि आज सकाळीच आम्ही सुप्रीम कोर्टात देखील कॅव्हेट दाखल केलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही आणि देशातले सगळे सायटेशन्स आणि सर्व तज्ज्ञ मंडळीशी आमची वार्तालाप चालू आहे, संवाद चालू आहे आणि मराठा समाज कायदेशीर लढ्यासाठी आता न्यायालयात सज्ज झालेला आहे. आणि सरकारनं कॅव्हेट दाखल करण्याआधीच आपण फक्त विनोद पाटील यांनी कॅव्हेट दाखल केलेला आहे म्हणून विनोद पाटील यांनी एक प्रकारे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. मग यावर सरकारकडनं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. म्हणून मुंबई उच्च न्यायालयात, मुंबईत औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलेला आहे. साळवे साहेब स्वतः जे नॉर्मल सुप्रीम कोर्टात असतात ते मुंबई उच्च न्यायालयात येणार आहेत. त्यामुळे आम्ही कायदा बनवताना सगळी काळजी घेतली आहे आणि उच्च न्यायालयामध्येसुद्धा तो टिकेल यासाठीची सुद्धा व्यवस्था आधीच केली होती. कारण ज्यांच्या पोटात दुखतं आहे ते हे करणार हे माहिती होतं आणि म्हणून शासन सज्ज आहे की कोर्टात टिकणारा मराठा आरक्षण कायदा आम्ही बनवला आहे.